नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी, मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आंतरराष्ट्रीय योग महोत्सवानिमित्त हृषिकेश इथं आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान आज करणार संबोधित अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार जागतिक दर्जाच्या पाच शैक्षणिक संस्था स्थापन करणार दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मराठवाड्याकरता वेगळा विकास आराखडा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती सर्व ग्राहकांना एकतीस मार्चपूर्वी मोबाईल बँकिंग सुविधा पुरवण्याचे सरकारकडून सर्व बँकांना निर्देश मुंबईच्या महापौरपदासाठी आठ मार्चला होणार निवडणूक आणि विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पन्नास मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या जितू रायनं पटकावलं सुवर्णपदक तीर्थक्षेत्र आणि आध्यात्मिक महत्व ऋषिकेश इथं आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाला सुरुवात झाली असून या महोत्सवात सहभागी होण्यासाठी देशासह प्रदेशातूनही मोठ्या संख्येनं योगसाधक सहभागी होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या महोत्सवाला संबोधित करणार आहेत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये उत्तर प्रदेश सरकारनं परमार्थ निकेतनला प्रथमच आंतरराष्ट्रीय योग महोत्सवाचं आयोजन करण्याचं आवाहन केलं होतं या योग महोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे गढवाल मंडल विकास निगम आणि परमार्थ निकेतन यांच्यासह आयुष मंत्रालय यांनी संयुक्तरित्या या महोत्सवाचं आयोजन केलं आहे अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांना परंपरागत आणि आधुनिक शिक्षण देण्यासाठी केंद्र सरकार जागतिक दर्जाचा पाच शैक्षणिक संस्था स्थापन करणार आहे अल्पसंख्याक शिक्षक संघटनेच्या काल नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय परिसंवादात अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही घोषणा केली तांत्रिक वैद्यकीय आयुर्वेद युनानी अशा क्षेत्रांमध्ये शिक्षण पुरवणाऱ्या या संस्था देशात वेगवेगळ्या ठिकाणी असतील असं म्हणाले दोन हजार अठरा सालापर्यंत या संस्था स्थापन व्हाव्यात असा सरकारचा प्रयत्न असून एक उच्चस्तरीय समिती या संस्थांच्या आराखड्यावर काम करत आहे असं त्यांनी सांगितलं या मुलींना चाळीस टक्के आरक्षण ठेवण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे अल्पसंख्याकांसह समाजातल्या सर्व घटकांना सहजसाध्य आणि परवडणारं दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे अशी माहितीही नक्वी यांनी यावेळी दिली मराठवाड्याच्या विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार संवेदनशील असून या भागात पुन्हा दुष्काळ येऊ नये म्हणून मराठवाड्याकरता वेगळा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती वित्त आणि नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली या स्वतंत्र विकास आराखड्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात येत असल्यानं मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लागतील असंही मुनगंटीवार यावेळी म्हणाले औरंगाबाद इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात आठ जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्याबाबत मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक झाली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते राज्यात कृषी पर्यटन शिक्षण रस्ते रोजगार जलसंवर्धन आणि जलयुक्त शिवार यासंबंधीच्या योजनांवर विशेष लक्ष देण्यात येत असून कोणत्या जिल्ह्यात कोणती योजना उत्तम प्रकारे राबवली जात आहे ती योजना राज्यस्तरावर घेऊन जाता येईल का यासाठी अशा योजनांची माहिती घेत असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं यावेळी वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल आणि विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर आदी उपस्थित होते दरम्यान या अगोदर राज्यस्तरीय बैठक झाली या बैठकीत नांदेडच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्व दोन हजार सतरा अठरासाठी दोनशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मान्यता देण्यात आली भारतानं सद्भावनेच्या दृष्टिकोनातून काल एकोणचाळीस पाकिस्तानी कैद्यांची मुक्तता केली या कैद्यांमध्ये भारतात शिक्षा झालेल्या चौदा पाकिस्तानी नागरिकांचा आणि पंचवीस मच्छीमारांचा समावेश आहे भारताच्या हद्दीत शिरकाव केल्याबद्दल या मच्छीमारांना आठ ते बारा महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली होती हे मच्छीमार गुजरातमध्ये कच्छच्या तुरुंगात होते इतर चौदा जणांना व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात वास्तव्य केल्याबद्दल एक ते सहा वर्ष कालावधीची शिक्षा झाली होती हे कैदी गुजरात राजस्थान पंजाब आणि मध्य प्रदेशातल्या तुरुंगात होते या सर्वांना वाघा सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात देण्यात आलं देशातल्या स्थलांतरितांच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर आणि धोरणात्मक आराखड्याची शिफारस सरकारनं नियुक्त केली कार्यगटानं के देशाच्या आर्थिक विकासामध्ये स्थलांतरितांचं लक्षणीय योगदान असतं आणि त्यांच्या घटनात्मक अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे असं कार्यगटानं म्हटलं आहे गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयानं या कार्यगटाची स्थापना केली होती स्थलांतरितांना सार्वजनिक वितरण प्रणालीचे फायदेही मिळाले पाहिजेत असंही या कार्यगटानं सुचवलं आहे डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या उद्देशानं सर्व ग्राहकांना एकतीस पूर्वी मोबाईल बँकिंग सुविधा पुरवण्याचे निर्देश सरकारनं सर्व बँकांना दिले आहेत ज्या ग्राहकाकडे मोबाईल फोन आहे त्याला अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक देशव्यापी मोहीम राबवण्याचे निर्देश बँकांना दिले आहेत अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव अरुणा सुंदरराजन यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना दिली जे ग्राहक यूपीआय किंवा भीम ॲप वापरत आहेत त्यांना आपोआपच मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहे असंही त्यांनी सांगितलं ज्येष्ठ सनदी अधिकारी अजय त्यागी यांनी काल बाजार नियामक सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला सेबी, भार सेबी अर्थात भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाचे ते नववे अध्यक्ष आहेत आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात कायदे आणि कॉर्पोरेट रोखे बाजाराचा विकास करणं तसंच कंपनी व्यवहारांमध्ये सुसूत्रता आणणं ही आव्हानं त्यांच्यापुढे असतील आतापर्यंत वित्तीय व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून त्यागी यांनी काम पाहिलं असल्यानं ते गुंतवणूकदारांच्या हिताचे निर्णय त्यांच्या कार्यकाळात घेतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातल्या दोन फरार आरोपींची माहिती देणाऱ्याला सीबीआयनं प्रत्येक आरोपीसाठी पाच लाख रुपयांचं बक्षीस घोषित केलं आहे सारंग अकोलकर आणि विनय पवार अशी त्या दोघांची नावं असून हे दोघेही सनातन संस्थेचे सदस्य आहेत अकोलकर या हत्येचा प्रमुख सूत्रधार तर पवारनं प्रत्यक्ष गोळ्या झाडल्या असल्याचा सीबीआयचा दावा आहे बक्षीस घोषित करताना सीबीआयनं या दोघांची छायाचित्रही जारी केली आहेत त्यांची माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवणार असल्याचंही सीबीआयनं स्पष्ट केलं आहे मुंबईच्या महापौरपदासाठी आठ मार्चला निवडणूक होणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे या निवडणुकीसाठी चार मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील त्यानंतर आठ मार्च रोजी दुपारी ही निवडणूक होईल असं त्यांनी सांगितलं मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत आठ मार्च रोजी संपत आहे त्यामुळे याच दिवशी ही निवडणूक घेण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्तांनी घेतला मात्र ही निवडणूक नऊ मार्चला घेण्याची मागणी शिवसेनेनं केली होती तर भाजपानं आपण कोणत्याही विशिष्ट तारखेचा आग्रह धरला नसल्याचं सांगितलं आहे देशात विविध संप्रदाय असले तरी मानवता हे त्या सर्वांचं वैशिष्ट्य आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी सांगितलं लातूर जिल्ह्यात अहमदनगर इथल्या वीर मठाचे मठाधिपती डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी वयाची शंभर वर्ष पूर्ण केल्याबद्दल सरसंघचालकांच्या हस्ते त्यांचा काल सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते जगाला आत्मीयता शिकवण्याची जबाबदारी भारताची असून मातृभूमीला जगद्गुरू करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज आहे असं ते म्हणाले डॉ शिवलिंग शिवाचार्य यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन त्याचा आचरण करण्याचं आवाहनही भागवत यांनी यावेळी केलं पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर संत आणि अनुयायी या प्रसंगी उपस्थित होते पाकिस्ताननं भारताविरोधात दहशतवादी पथकं तयार केली असून हा दहशतवादाचा राक्षस आता आपल्या जन्मदात्यालाच खात असल्याचं जिन्हिवा इथं आयोजित संयुक्त मानव अधिकार परिषदेच्या चौतीसाव्या सत्रात सहभागी झालेले भारतीय प्रतिनिधी अजित कुमार यांनी म्हटलं आहे जम्मू होत असलेली घुसखोरी आणि सीमा दहशतवादाला प्रोत्साहन देण्यावरून अजित कुमार यांनी पाकिस्तानवर यावछी टीकास्त्र सोडलं अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये काल दोन आत्मघातकी हल्ल्यात किमान सोळा जण ठार तर चव्वेचाळीस जण जखमी झाले पश्चिम काबूलमध्ये एका कार बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला या स्फोटानंतर दहशतवादी आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमसचक्री झाली आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला दुसऱ्या हल्ल्यात पूर्व काबूलमध्ये एका आत्मघातकी हल्लेखोरानं स्वतःला उडवून दिलं या दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी तालिबाननं स्वीकारली आहे या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानच्या लष्करानं दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आणि दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिला। नाटक हे आपलं रोजचं टॉनिक आहे नाटकासाठी एकाग्रता आणि वेगळ्या मानसिकतेची गरज असते असं नाट्य चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यांनी काल म्हटलं कोल्हापुरातले नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या जयंतीनिमित्त नाट्य सिने आणि कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दानवे कुटुंबियांच्या वतीनं दरवर्षी कलायात्री पुरस्कारानं गौरवलं जातं यंदा प्रशांत दामले यांना हा पुरस्कार देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते नाटकात दुरुस्तीला वाव मिळतो पण चित्रपटात मिळत नाही असंही प्रशांत दामले म्हणाले दामले यांनी यावेळी टुरटूर ते साखर खाल्लेला माणूस या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पासूनच्या आपल्या नाट्यप्रवासाचं वर्णन केलं जयशंकर दानवे यांनी लिहिलेल्या उलटी अंबारी या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं नवी दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या जितू रायनं काल पन्नास मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जितू रायनं दोनशे तीस पूर्णांक एक इतके गुण मिळवून नवा विश्वविक्रमही रचला याच प्रकारात भारताच्याच अमनप्रीत सिंहनं रौप्य पदकाची कमाई केली त्यामुळे या स्पर्धेत भारताच्या खात्यात आता तीन पदकं जमा झाली आहेत या स्पर्धेत परवा झालेल्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात जितू रायनं कांस्य पदक मिळवलं होतं भारतात येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या सतरा वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पोर्तुगालच्या लुईस नॉर्टन डी मॅटोस यांची नियुक्ती झाली आहे पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघाचं प्रशिक्षकपद त्यांनी पाच सामन्यांसाठी भूषवलं आहे संघातल्या खेळाडूंच्या बंडानंतर सध्याचे प्रशिक्षक निकोलाय ॲडम यांना प्रशिक्षकपद सोडावं लागलं होतं मॅटोस यांनी या नियुक्तीबद्दल अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे आभार मानले आहेत आणि आता पाहूया हवामानाचा हो अंदाज येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय योग महोत्सवानिमित्त ऋषिकेश इथं आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान आज करणार संबोधित अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार जागतिक दर्जाच्या पाच शैक्षणिक संस्था स्थापन करणार दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मराठवाड्याकरता वेगळा विकास आराखडा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती सर्व ग्राहकांना एकतीस मार्चपूर्वी मोबाईल बँकिंग सुविधा पुरवण्याचे सरकारकडून सर्व बँकांना निर्देश मुंबईच्या महापौरपदासाठी आठ मार्चला होणार निवडणूक आणि विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत पन्नास मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या जितू रायनं पटकावलं सुवर्णपदक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार